रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा ताजा बातम्या। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय News24 सह्याद्री। पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मुदत वाढवा अशी मागणी शेतकरी विकास महामंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे यांनी केली आहे। शेवगाव तालुक्यामध्ये यावर्षी काही ठिकाणी उशिरा पाऊस पडलाय, तर अनेक ठिकाणी आजही पावसाचं प्रमाण फार कमी आहे। त्यात सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना 2020-21 च्या पीक विम्याची मुदत 15 जुलै पर्यंत ठेवली आहे। त्यात वाढ करून ती मुदत पुढे वाढवण्यात यावी अशी मागणी शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे यांनी केली आहे। मराठा आरक्षण ही जबाबदारी पूर्णपणे राज्य सरकारची आहे। मराठा आरक्षणाचा राज्य शासनाने अक्षरशः गळा घोटलेला असून आता आरक्षणासाठी मराठ्यांनी कोणासोबत लढाई करावी हे राज्य सरकारने सांगावं। मराठा आरक्षण आणि खोट्या अॅट्रॉसिटी गुन्ह्यांबद्दल 9 ऑगस्टला क्रांती दिनी अखिल भारतीय छावा संघटना राज्यात आक्रमक भूमिका घेऊन दंडुके हातात घेऊन मोर्चे काढणार असल्याची घोषणा अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी केली आहे। भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे यांच्या उपस्थितीमध्ये नगरच्या शासकीय विश्रामगृह येथे मराठा आरक्षण पुढील दिशा आणि अखिल भारतीय छावा संघटना यांची आढावा बैठक पार पडली आहे। यावेळी ते बोलत होते। अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक तातडीने घ्यावी आणि तात्काळ प्रशासक नेमण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक समितीच्या शिक्षक बँक सभासदांच्या वतीने उपनिबंधकांना करण्यात आली आहे। अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक राज्यातील एक मोठी सहकारी वित्तीय संस्था आहे। या संस्थेच्या संचालक मंडळाची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपलेली आहे, तरी देखील संचालक मंडळ अजूनही कार्यरत आहे। या संचालक मंडळावर भ्रष्टाचार आणि अनियमिततेचे अनेक आरोप देखील झाले आहेत, त्यामुळे पुन्हा या संस्थेमध्ये मोठा घोटाळा किंवा एखादी आर्थिक अनियमितता होऊ नये म्हणून तात्काळ निवडणूक होणं आवश्यक आहे। तसेच कोरोनामुळे निवडणूक घेणं शक्य न झाल्यास आणि याच संचालक मंडळाने कारभार पाहिल्यास मोठा आर्थिक घोटाळा होऊ नये म्हणून तात्काळ निवडणूक घेऊन प्रशासक नेमावा अशी विनंती शिक्षक बँकेच्या सभासदांकडून करण्यात आली आहे। याप्रसंगी डॉक्टर संजय कळमकर, जिल्हाध्यक्ष संजय धामणे, अध्यक्ष सुदर्शन शिंदे, नितीन काकडे, वृषाली कडलक, कार्याध्यक्ष भास्कर नरसाळे, विजय महामुनी, सीताराम सावंत, संजय नळे, राया आवटी यांसह अनेक जण उपस्थित होते। दरवर्षी नवरात्र उत्सव काळात कळसुबाई शिखरावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। ही गर्दी कमी होण्यासाठी वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी आपल्या कल्पकतेतून नियोजन करून कळसुबाई डोंगर रांगेतील पांझरे गावातून एका पारंपरिक रस्त्याचा शोध लावलाय। यामुळे पर्यटक आणि भाविकांना आता पांझरे गावातून सहज कळसुबाई शिखर गाठता येणार आहे, त्यामुळे गडावर जाण्यासाठी होणारी चेंगराचेंगरी देखील कमी होणार आहे। पर्यटक, ट्रेकर्स आणि भाविक यांनी या रस्त्यामुळे समाधान व्यक्त केलंय। वनसंरक्षक गणेश रणदिवे यांच्या या कार्याचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे। राहुरी नगर परिषदेच्या सार्वजनिक दिवाबत्ती व्यवस्थेचा पूर्णपणे बट्ट्याबोळ झाला असून शहरासह वाड्या वस्त्यांवर लाखो रुपये खर्च करून बसवलेले दिवे 4-5 दिवसांपासून बंद असल्याचा आरोप विकास मंडळाचे अध्यक्ष आणि विरोधी परिवर्तन आघाडीचे नेते रावसाहेब तनपुरे यांनी केला आहे। नगर परिषदेमध्ये ठराविक नगरसेवकांचं ठेकेदारी राज सुरू असून कर भरणाऱ्या नागरिकांच्या सुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष करताना कराच्या पैशाची मात्र वारेमाप उधळपट्टी करून ठेक्यांच्या रूपात ठराविक नगरसेवकांच्या खिशात जात असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहुयात पुढील बातम्या। श्रीरामपूर शहरातील सरस्वती कॉलनीमध्ये नगरच्या गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाने कट्टा बाळगल्या प्रकरणी एकाला अटक केली होती। ही घटना ताजी असतानाच 12 तासाच्या आज शहरातील वॉर्ड नंबर 2 मधील एका व्यक्तीकडे गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस आढळून आलंय। ही कारवाई श्रीरामपूर शहर पोलिसांनी केली आहे। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातून गुन्हा दाखल करण्यात आलाय।
महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडलं असून मोदी सरकारने इंधन दरवाढ कमी करावी तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत जाणार असून त्यांच्या जनजागृती करून मोदी सरकारचा भांडाफोड करणार असल्याचा इशारा नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ सुधीर तांबे यांनी दिलाय. केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल गॅस इंधन दरवाढीच्या निषेधार्थ अकोले तालुका काँग्रेसच्या वतीने अकोलेमध्ये ढोलताशाच्या गजरात महात्मा फुले चौक ते अकोले बस स्थानकापर्यंत भव्य सायकल बैलगाडी हातगाडी रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी आमदार डॉ सुधीर तांबे बोलत होते. कोल्हार भागवतीपूरमध्ये गेल्या अनेक महिन्यापासून थंडावलेलं चोरी सत्र पुन्हा सुरू झालं आहे. मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी येथील सुरेश निबे यांचं MRF टायर शोरूमचं शटर तोडून सुमारे 3 लाखांपेक्षा अधिक मुद्देमाल चोरल्याची घटना घडली आहे. या दुकानात सलग तिसऱ्या वेळेस चोरीची घटना झाली आहे. चोरीपूर्वी CCTV कनेक्शन आधी तोडून आपण कॅमेऱ्यात दिसणार नाही याची काळजी चोरट्यांनी घेतली होती. या चोरी संदर्भात लोणी पोलिसात 3,19,000 रुपयांचा चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास PSI नानासाहेब सूर्यवंशी करीत आहेत. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे सामान्य ग्राहकांचं कंबरडं मोडलं असल्याने श्रीगोंदा तालुका काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलंय. श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने डिझेल पेट्रोल आणि गॅस दरवाढीच्या संदर्भामध्ये तहसील कचेरीवर जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दीपक पाटील भोसले श्रीगोंदा शहर काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर पोटे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा नेण्यात आलाय. यावेळी सामान्य जनतेने आपल्या भावना व्यक्त करत तहसीलदार चारुशिला पवार यांच्याकडे निवेदन दिलं आहे. यावेळी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. अकोले तालुक्यातील एका प्रतिष्ठित व्यक्तीला हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढून शरीर संबंधांचा अश्लील व्हिडिओ बनवून बदनामीची धमकी देत त्याच्याकडून 2 लाखाची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या प्रतिष्ठिताने धाडसाने पुढे येत अकोले पोलिसांमध्ये तक्रार दिल्याने या महिलेचं बिंग फुटलंय. या गुन्ह्यात वापरलेले 4-चाकी वाहनही पोलिसांनी जप्त केलं आहे. या प्रकरणाची तालुक्यात चांगलीच चर्चा सध्या सुरू आहे. या बातमीसह सह्याद्री टॉप 10 मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र पाहत रहा News 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची News 24 सह्याद्री.